हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर. आणि अर्थशास्त्राच्या या चौथ्या भागामध्ये आपण ज्या काही उरलेल्या पंचवार्षिक योजना आहेत त्या आम्ही इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करीत आहे. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की कमेंट येत आहेत की सायन्सची सिरीज बंद केली आहे का. तर सायन्सची सिरीज बंद वगैरे काही झालेली नाहीये, फक्त थोडंसं बरं नसल्यामुळं मला ते सगळं करता येत नाही. आणि जसंही मला चांगलं वाटायला लागेल मी तुम्हाला लवकरच बाकीचे जे व्हिडिओ राहिलेले आहेत ते सगळे प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करीन. बंद काही झालेलं नाहीये, फक्त तुम्ही त्या त्या गोष्टी अभ्यास तुमचा चालू ठेवा, उरलेले भाग मी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. आज आपण ह्या अर्थशास्त्राच्या चौथ्या भागामध्ये डिस्कस करणार आहोत पंचवार्षिक योजना. आणि मागच्या भागापर्यंत म्हणजे मागील भागापर्यंत आपण डिस्कस केल्या तिसरी पंचवार्षिक योजना आणि त्यानंतर 1966-67 म्हणजे 1966 ते 1970 जो सुट्टी काळ होता किंवा एक वार्षिक योजना किंवा प्रत्येक वर्षाला तिथं पंचवार्षिक 5 वर्षाची योजना एकच न राबवता 3 वेगवेगळ्या वार्षिक योजना राबवल्या होत्या त्याला त्याच पंचवार्षिक योजनांचा सुट्टी काळ सुद्धा म्हणतात. सो फ्रेंड्स, आज आपण ह्या भागामध्ये थोडस चौथी पंचवार्षिक योजना आणि बाकीच्या ज्या काही योजना आहेत त्यानंतर पंचवार्षिक योजनांचा दुसरा सुट्टी काळ हे सुद्धा आपण यामध्ये डिस्कस करूया. आणि बाकीच्या लेक्चर्सही अपलोड झालेले आहेत, त्यामध्ये तुम्ही बघून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर सुद्धा करा. मग चला बघू आज आपण पंचवार्षिक योजना, चौथी पंचवार्षिक योजना. ह्या योजनेचा जो कालावधी आहे साधारणत इसवी सन 1969, कारण 1966 ते 1970 पर्यंत काय झाल्या होत्या तर 3 वार्षिक योजना राबवण्यात आल्या होत्या. हे मागच्या व्हिडिओमध्ये झालेलं आहे, तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या, कारण हे एकमेकांवर डिपेंड आहेत आणि अर्थातच प्रश्न सुद्धा आपल्याला असेच येतील. मग बघा, ह्याचे जे अध्यक्ष होत्या त्या होत्या इंदिरा गांधी, आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान. आणि याचं जे प्रतिमान होतं हे प्राधान्य कशाला देण्यात आलं होतं तर स्वावलंबन. आणि ह्याचेच उपाध्यक्ष होते. मग बघा, ह्या चौथी पंचवार्षिक योजना आहे, ह्या चौथ्या पंचवार्षिक योजनेसाठी महत्वाचं म्हणजे 3 वेगवेगळे उपाध्यक्ष होते. पहिले होते धनंजय गाडगीळ, त्यानंतर धनंजय गाडगीळ हे मे 1971 पर्यंत होते, त्यानंतर श्री सुब्रमण्यम हे मे 1971 ते जुलै 72 पर्यंत होते, आणि तिसरे म्हणजे दुर्गा प्रसाद धर किंवा त्यांना डीपी धर सुद्धा म्हटलं जातं हे जुलै 1972 पासून पुढे होते. मग काळ जो आहे तो इतका आहे बघा, 1969 ते 1974. मग अध्यक्षा होत्या श्रीमती इंदिरा गांधी, पण उपाध्यक्ष वेगवेगळे होते. त्यामध्ये पहिले होते धनंजय गाडगीळ, दुसरे होते सी सुब्रमण्यम आणि तिसरे होते दुर्गा प्रसाद धर किंवा डीपी धर सुद्धा त्यांना म्हटलं जातं. ठीक आहे, मग बघा, ही जी योजना आहे दुसऱ्या योजनेत जी काही समाजवादी तत्वरचना तिथं अंगीकारली होती, ह्या ही चौथी जी योजना आहे त्यासाठी जे काही धाडसी पाऊल उचलण्यात आलं होतं तिलाच चौथ्या योजनेत महत्वाच्या गोष्टी आहेत. कारण 3 वर्षांच्या वार्षिक सुट्टीनंतर किंवा सुट्टीच्या काळानंतर एक महत्वाची धाडसी अशी योजना चौथी योजना म्हणून ओळखली जाते. मग बघा, ह्याच योजना काळामध्ये किंवा ह्याच योजनेमध्ये जवळपास 14 बँकांचं राष्ट्रीयकरण सुद्धा तिथं करण्यात आलेलं आहे 1969 साली. त्यानंतर हिचा जो कालावधी होता हा 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च आपण इथं बघितलेलेच आहे 1974 पर्यंत. आणि इथंच काही महत्वाचे घोषवाक्य सुद्धा देण्यात आलं होतं, त्यामध्ये घोषवाक्य होतं. बघा, काही काही एक्झाम्समध्ये आपल्याला घोषवाक्य सुद्धा विचारतात किंवा त्याची एक वाक्य सुद्धा विचारतात की चौथ्या योजना काळादरम्यान हे वाक्य होतं किंवा 5व्या योजना काळादरम्यान हे होतं, तर चौथ्या काळादरम्यान हे होतं. स्थैर्यासह आर्थिक वाढ मॉडेल म्हणजेच ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल सुद्धा म्हणतात. आणि याचा जो प्रस्तावित खर्च होता तो साधारणतः 15,900 कोटी आणि वास्तविक खर्च एवढा लागला, म्हणजे थोडाफार कमीच लागला तिकडे. खर्च जरी लक्षात नाही राहिला तरी चालेल, पण ह्या 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्यात: कालावधी, अध्यक्ष, प्राधान्य कशा देण्यात आलं आणि त्यानंतर घोषवाक्य. मग पुढे बघू आपण ह्या चौथ्या काळामध्ये किंवा चौथी योजना जी झाली आहे त्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा झाल्यात. त्यामध्ये पहिल्या बघू आपण राजकीय घडामोडी. आता राजकीय घडामोडीमध्ये पहिल्यांदा बघताना 1971 ह्यामध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं. आणि जो 1970 पाकिस्तानी निवडणुकीनंतर पूर्व पाकिस्तानात म्हणजे आताचा जो बांगलादेश आहे ह्या चळवळींनी जोर धरला होता वेगळं निघण्यासाठी किंवा स्वतंत्र होण्यासाठी. आणि अर्थातच ह्या मोठ्या युद्धाचा फटका आपल्याला सुद्धा पडलेला आहे, कारण त्यांना स्वातंत्र्य देण्यामध्ये आपल्या पण लोकांचा किंवा आपल्या गव्हर्नमेंटचा
सुद्धा तिथं महत्वाचा आणि मोलाचा वाटा आहे. ज्यावेळेस बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना मागे काही दिवसांपूर्वी भारतात आल्या होत्या, तर त्यांनी 1971 मध्ये जे काही सैनिकांनी त्यांच्या प्राणांची आहुती त्यानंतर बऱ्याचशा गोष्टींसाठी मदत केली होती त्यांना सन्मानित सुद्धा त्यांनी येऊन इथं केलेलं आहे. आणि आपण इथं लक्षात ठेवू शकतो की ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या ह्या योजना काळावर सुद्धा तिथं परिणाम झालेला आहे. त्यानंतर बघा 1973 मध्ये झालेलं तेलाचं संकट आणि महत्वाचं म्हणजे काही राज्यांची निर्मिती सुद्धा झाली होती आणि त्याही नंतर काही महत्वाच्या विकासाच्या योजना इथं राबवल्या होत्या. मग ह्या दोन तीन राजकीय घडामोडी आहेत ज्या योजनेवर अर्थातच तिथं परिणाम करतात. मग बघा ह्याच काळादरम्यान काही प्रकल्प सुद्धा राबवण्यात आले. त्यात पहिला प्रकल्प आहे ड्रफ्ट प्रोन एरियाज प्रोग्राम म्हणजेच DPAP 1973 चा. कारण इथं दुष्काळ पडला होता आणि बऱ्याचशा पिकांचं वगैरे तिथं नुकसान झालेलं आहे, त्यासाठी हा प्रोग्राम तिथं राबवण्यात आला होता. कधी? तर चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान. त्यानंतर स्मॉल फार्मर डेव्हलपमेंट एजन्सी, ज्याला आपण FDA सुद्धा म्हणूया, सॉरी SFDA सुद्धा म्हणूया, आणि ह्यामुळे काय झालं होतं तर बऱ्याचशा लोकांना तिथं जे काही छोटे जमीनधारक आहेत त्यांना तिथं महत्वाच्या काय झालेल्या आहेत तर थोड्याशा गोष्टींचा तिथं फायदा झालेला आहे. त्यानंतर बघा बोकारो पोलाद प्रकल्प रशियाच्या मदतीने 1972 सुरू करण्यात आलेला आहे आणि सेल स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड 1973 म्हणजे 24 जानेवारी 1973 भारत सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील महत्वाच्या सेल कंपनीची इथं स्थापना सुद्धा केलेली आहे. त्यानंतर परकीय चलन विनिमय कायदा सुद्धा इथंच आणण्यात आला होता आणि त्यालाच फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट म्हणजेच फेरा, आणि तो कधी आणण्यात आला होता तर 1973 लाच आणण्यात होता फेरा, दॅट इज फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट. हे काही महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर अनुकूल व्यापार तोल 1972-73 या वर्षी व्यापाराच्या भारताचा व्यापार तोल अनुकूल राहिला आणि 104 कोटी रुपयांचा व्यापार आधिक्य तिथं राहिलं होतं. आणि महत्वाचं म्हणजे अजून एक इथं ऍक्ट सुद्धा पास करण्यात आला होता ज्याला आपण MRTP कायदा म्हणूया. मग ह्यामध्ये आर्थिक शक्तीचं केंद्रीकरण टाळण्यासाठी आणि उद्योगातील मक्तेदारी टाळण्यासाठी 1969 मध्ये MRTP म्हणजेच मोनोपोलीज अँड रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिस ऍक्ट इथं संमत करण्यात आला होता. हे थोडंसं महत्वाचं आहे. अजून एक महत्वाची गोष्ट इथंच झाली होती ज्याला आपण ऑपरेशन फ्लड म्हणूया, जिथं दुधाचं जे काही विक्रमी उत्पादन आणि अर्थातच ज्याला आपण दूध क्रांतीचे जनक म्हणतो अशा डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी 1970 मध्ये इथं काय केलं होतं, त्यांनी ऑपरेशन फ्लडचा पहिला टप्पा इथं सुरू करण्यात आला होता. आणि मग प्रश्न एक तुमच्यासाठी इथून की ऑपरेशन फ्लड पहिल्यांदा कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलं होतं, ठीक आहे? मग मला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि डॉक्टर वर्गीस कुरियन यांचा जो जन्मदिवस आहे तिथं महत्वाचा कोणता दिवस म्हणून तिथं साजरा करण्यात येतो हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. कारण अतिशय महत्वाची व्यक्ती आहे दूध क्रांतीमधली ही, आणि जे गुजरात सारखे राज्य आहेत या राज्यांमध्ये आणि बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा यांनी आपल्या देशाला दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आघाडीवर नेण्यासाठी महत्वाचं काम ह्या ऑपरेशन फ्लडनी केलेलं आहे. आणि ऑपरेशन फ्लड ज्याला आपण दूध क्रांती म्हणतो ही दुधाच्या बाबतीत आहे, ठीक आहे? तर मग ह्या थोड्याशा महत्वाच्या गोष्टी इथं झालेल्या आहेत हे आपण बघूया. मग मी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं की काही महत्वाचं इथं बँकांचं राष्ट्रीयकरण सुद्धा करण्यात आलं होतं. मग बघा इथं काही महत्वपूर्ण घटना सुद्धा घडल्या आहेत. मग बघा आर्थिक केंद्रीकरण रोखण्यासाठी MRTP ऍक्ट 1969 हा कायदा संमत करण्यात आला होता. जुलै 1969 मध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. तर 14 बँकांचं राष्ट्रीयकरण कोणत्या बेसिसवर करण्यात आलं होतं बघा, तर जुलै 1969 50 कोटींपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या 14 बँकांचं, किती कोटी, 50 कोटींपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या 14 बँकांचं इथं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. आणि महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस बँका इथं राष्ट्रीयकृत झाल्या त्यावेळेस जास्तीत जास्त लोकांचा तिथं या बँकांवरचा विश्वास वाढला आणि आज आपण आपल्या बऱ्याचशा प्रमाणातल्या ठेवी बँकांमध्ये सुरक्षित आहेत असं सुद्धा म्हणतो, ठीक आहे? त्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टींचा किंवा पैसा बँकेमध्ये जमा करण्यावर लोकांचा काहीही विश्वास नव्हता, मग इथं ह्या गोष्टीनं किंवा ह्या कायद्यामुळं राष्ट्रीयकरणामुळं नॅशनलायझेशनमुळं तिथं थोडीशी मदत मिळालेली आहे. त्यानंतर बघा पुढची महत्वाची जी काही घटना झालेली आहे ती अग्रणी बँक योजना सुरू करण्यात आली, ती पण 1969 ला. आणि विमा महामंडळाची स्थापना ज्याला आपण
भारतीय साधारण विमा हा जो आहे 1972-73 साली सुरू करण्यात आलेला आहे आणि विमा महामंडळ तिथं सुरू करण्यात आलं होतं. त्यानंतर बऱ्याचशा लोकांनी तिथं विम्याबद्दल पण बऱ्याचशा लोकांमध्ये काही अंधविश्वास किंवा अंधश्रद्धा होत्या की कारण तो काढला म्हणजे माणूस मरतं वगैरे अशा काही गोष्टी होत्या. पण इथं बऱ्याचशा तिथून आपल्या देशामध्ये चांगल्या प्रकारे त्यांचा काय झालेला आहे समज आलेली आहे लोकांमध्ये आणि बरेचसे लोक आता तिथं विमा काढायला हे करतात. मग ही सुरुवात इथूनच झालेली आहे विमा महामंडळाची सुद्धा. त्यानंतर बघा 1972-73 मध्ये पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल होता आणि तो कितीने अनुकूल होता तर 104 कोटी रुपयांनी तिथं तो अनुकूल राहण्याचा प्रयत्न राहिलेला आहे. ठीक आहे, तर आकडे लक्षात नका ठेवू पण साधारणतः ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यात आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत की व्यापार तोल वगैरे अनुकूल राहण्याचा कोणता योजना काळ किंवा कोणत्या योजनेच्या काळामध्ये तो राहिला होता. त्यानंतर फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट 1973. मग बघा पुढचे काही मूल्यमापन आहेत. काही प्रमाणामध्ये ह्या योजनेला अपयश आलं होतं, काही प्रमाणात, जास्त नाही, कारण अगोदरच 3 वार्षिक योजना आणि 3री योजना टोटली फेल ठरली होती. त्यानंतर महत्वाच्या गोष्टी म्हणजे बांगलादेशची मुक्ती करण्यात आली 1971 युद्धामध्ये पाकिस्तानपासून आणि 1973 पहिला इथं तेलाचा झटका किंवा ऑइल शॉक असं म्हणूया, ज्यामुळे मूल्यमापन करण्यामध्ये किंवा ह्या योजनेला असं म्हणता येईल की यशस्वी होण्यामध्ये ह्या 2 गोष्टी थोड्या प्रमाणामध्ये कारणीभूत ठरलेल्या आहेत. थोड्या नाही, बऱ्याच अंशी तिथं कारणीभूत ठरलेले. ही झाली आपली 4थी योजना. त्यानंतर बघा ह्या योजनेचं जे परीक्षण आहे ह्याचं प्रतिमान होतं अॅलन मान आणि अशोक रुद्र यांचे खुले सातत्य प्रतिमान, ज्याला आपण ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल म्हणूया. आणि या प्रतिमानावर आधारित अर्थतज्ञ आणि नियोजनाचे अध्यक्ष धनंजयराव गाडगीळ यांनी 4थ्या योजनेचा तिथं आराखडा तयार केला होता, जे उपाध्यक्ष होते धनंजयराव गाडगीळ. पुढची योजना बघूया महत्वाची, 5वी पंचवार्षिक योजना. आता त्यानंतर बघा हिचा जो कालावधी आहे, हिचा कालावधी असेल महत्वाचा म्हणजे इथं गरिबी हटाव ही हा नारा देण्यात आला होता. गरिबी हटाव हा जो नारा आहे तो 1971 निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी दिला होता आणि गरिबी हटाव दॅट इज इरॅडिकेट पॉवर्टी या संकल्पनेचा आणि नाऱ्याचा वापर ह्याच 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आला होता. ऍक्च्युली तिचा जो नारा आहे तो 4थ्याच योजनेमध्ये दिला होता. 4थ्या योजनेचा काळ जो आहे तो साधारणतः 1969 ते 73-74 पर्यंतचा होता. ज्यावेळेस त्या सार्वजनिक निवडणुका होत्या त्यावेळेसच इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाव किंवा इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी असं म्हटलं होतं, पण त्याचा जो अंमल झाला तो 5व्या पंचवार्षिक योजनेपासून झाला होता. मग बघा 1974 याचा जो कालावधी आहे तो 1974 ते 1979 पर्यंत आहे आणि ह्याचं महत्वाचं मूल्य म्हणजे दारिद्र्य निर्मूलन किंवा त्यालाच गरिबी हटाव सुद्धा म्हटलं जातं. मग बघा याचा अंतिम मसुदा कोणी सुरू केला तर डीपी धर यांनी तयार केला होता आणि महत्वाचं म्हणजे ह्याच्या ज्या अध्यक्षा होत्या त्या आपण इंदिरा गांधीच होत्या, ह्यांचंच राज्य इथं होतं आणि ज्या सरकारचं किंवा जे पंतप्रधान असतात तेच योजनेचा काय असतात अध्यक्ष असतात, पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यानंतर उपाध्यक्ष बघा डीपी धर किंवा त्यांनाच दुर्गाप्रसाद धर सुद्धा म्हणतात आणि पीएन हक्सर हे दुर्गाप्रसाद धर यांच्या नंतर झाले. तर डीपी धर हे डिसेंबर 1974 पर्यंत होते आणि त्यानंतर पीएन हक्सर जानेवारी 1975 पुढच्या काळामध्ये होते. मग खर्च बघा, प्रस्तावित खर्च 37,250 कोटी आणि वास्तविक खर्च थोडा जास्तच लागला. लक्षात नका ठेवू पण एक आकडे लक्षात असायला पाहिजे. त्यानंतर बघा काही महत्वाच्या गोष्टी इथं झाल्या होत्या, त्यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट येते पोखरण. बरोबर का, ही पोखरण जी आहे ह्यामध्ये भारतानं पोखरण येथे पहिली अणुचाचणी केली होती आणि त्या अणुचाचणीचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय की त्या अणुचाचणीला नाव काय देण्यात आलं होतं आणि सांकेतिक नाव होतं, तुम्हालाही लक्षात येईल आणि खूप सोपं आहे, तुम्ही मला सहज सांगू शकाल. आणि त्यानंतर सिक्कीम राज्याची तिथं हे झाली होती, सिक्कीम राज्य भारतामध्ये सामील करण्यात आलं 1975 म्हणजे 26 एप्रिल 1975 आणि हे कोणत्या घटनादुरुस्तीने सामील करण्यात आलं तर 36व्या घटनादुरुस्तीने. आणि सिक्कीम राज्य सामील करण्यासाठी भाग 1 जो आहे आपल्या संविधानाचा त्यामध्ये आर्टिकल 2A सुद्धा टाकण्यात आलं होतं, पण नंतर ते रद्द करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा 42वी घटनादुरुस्ती, ज्याला आपण भारताचं मिनी कॉन्स्टिट्यूशन सुद्धा म्हणतो, हे सुद्धा ह्याच कालावधीमध्ये झालं होतं. आणि त्यानंतर 1975 आणीबाणी लागू झाली आणि त्यानंतर 20 कलमी कार्यक्रम सुद्धा ह्याच योजनेच्या काळामध्ये झालेला आहे. मग बघा काही महत्वाचे प्रकल्प
इथं सुरू करण्यात आले, त्यामध्ये ट्रेनिंग रुरल युथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, ज्याला आपण ट्रायसेम सुद्धा म्हणूया, आणि महत्वाचं म्हणजे स्वयंरोजगारासाठी ग्रामीण तरुणांना प्रशिक्षण देण्याचं काम ह्या योजनेमध्ये करण्यात येतं. त्यानंतर आहे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट, किंवा त्यालाच आपण ICDS म्हणूया, आणि ह्याचं काम आहे एकात्मिक बाल विकास कार्यक्रम. ह्यामध्ये 2 ऑक्टोबर 1975 पासून 0 ते 6 गटातील जे बालक आहेत, 0 ते 6 किंवा 0 to 6 ह्या वयोगटातील बालकांचं पोषण व आरोग्य सुधारण्यासाठी ही योजना इथं सुरू करण्यात आली होती. त्यानंतर बघा डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम. डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे काय, तर वाळवंट जे काही भाग आहेत, वाळवंटी भाग, त्यांचा विकास करण्याचा कार्यक्रम 5व्या योजनेच्या काळातच हाती घेतण्यात आला होता. आणि यामध्ये वाळवंट विकासासाठी आणि जमिनीचे वाळवंटीकरण नियंत्रणात आणण्यासाठी ही योजना ही 5व्या योजना काळाच्या दरम्यान सुरू करण्यात आली होती. त्यानंतर बघा काही महत्वाचे म्हणजे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण सुद्धा इथंच जाहीर करण्यात आलं होतं. आणि ते कधी करण्यात आलं होतं, तर 1976 ला. आणि ज्यामध्ये जे काही लोकसंख्या धोरण आहे, वाढ वगैरे जी झालेली आहे, त्यामध्ये कशा प्रमाणामध्ये कमी करता येतील, किंवा बाकीच्या काही बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या लोकसंख्येच्या समस्येशी रिलेटेड असतील. 1976-77 मध्ये दुसऱ्यांदा व्यापार तोल इथं अनुकूल राहिला, आणि त्यानंतर बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याकडे जे काही फॉरेक्स एक्सचेंज वगैरे म्हणतो तो थोडा प्रमाणामध्ये तिथं शिल्लक सुद्धा राहिलेला आहे. मग बघा पुढे इथंच एक राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम, ज्याला आपण नॅशनल अॅडल्ट एज्युकेशन प्रोग्राम म्हणूया, तो सुद्धा इथं सुरू करण्यात आला होता. आणि साधारणतः 15 ते 35 वयोगटातील लोकांना, निरक्षर जे लोक आहेत त्यांना पुढच्या 5 वर्षात शिक्षणाच्या सुविधा पुरवत करून त्यांना साक्षर करण्याचा इथं प्रयत्न सुद्धा ह्याच योजना काळामध्ये राबविण्यात आला होता. पुढे बघूया महत्वाचं अजून काय आहे. तर मग बघा मूल्यमापन कसं करण्यात आलं, तर दारिद्र्य निर्मूलन, बेरोजगारी आणि स्वावलंबन या क्षेत्रांमध्ये अपयश आलं. पण बऱ्याचशा गोष्टींमध्ये तिथं आपण असं म्हणू शकतो की बाकीच्या गोष्टींना इथं बरेच हे झाले. मग बघा इथं काय काय राजकीय घटना झालेल्या आहेत, त्यामध्ये पहिली आहे, तुम्हाला मी सांगतानाच सांगितलं होतं की आणीबाणी 20 कलमी कार्यक्रम, आणीबाणी तिसरी आणीबाणी इथं जाहीर करण्यात आली. त्यानंतर 20 कलमी कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली होती. महत्वाचं म्हणजे इथं लवकरच छोट्या मोठ्या कालावधीमध्येच इथं निवडणुका सुद्धा झाल्या, आणि तिथं जनता पार्टीचं सरकार सुद्धा आलं. आणि महत्वाचं म्हणजे 1978 जो कालावधी होता, 1974 ते 1979 पर्यंतचा हा कालावधी 1978 मध्ये संपुष्टात आला. म्हणजे 1 वर्ष अगोदरच ही योजना काय केली, संपुष्टात आणण्यात आली. आणि त्यानंतर जनता सरकारनं काय केलेलं आहे, तर स्वतःची 6वी योजना, जिला सरकती योजना असं म्हणतात, ही योजना संपुष्टात आणून 6वी सरकती योजना तिथं सुरू केली. मग बघा जानेवारी 1980 मध्ये परत काँग्रेसचं सरकार तिथं आलं, आणि ह्या सरकारने परत सरकती योजना फेटाळली. म्हणजे अर्थातच काही विकास झाला नाही, पण काँग्रेस जे सरकार होते तीच बदलत राहिली. आणि ह्यांनी यांच्या मनानुसार तिथं हे आणलेली आहे, त्यांनी त्यांच्या मनानुसार तिथं त्यांच्या योजना आणण्याचा प्रयत्न केला. ह्याचा बराचसा प्रभाव जो आहे तिथं, जे काही आपली डेव्हलपमेंट आहे किंवा विकास आहे, यावर तिथं सुरू होतो पडतो. ठीक आहे, तर मग बघा 1 एप्रिल 1980 ला नवीन 6वी योजना सुरू करण्यात आली, जी आता आपण पुढे डिस्कस करणार आहोत. त्यानंतर बघा महत्वाचं म्हणजे पुढची 6वी योजना, सरकती योजनेबद्दल थोडंसं आपण बघूया की सरकत्या योजनेमध्ये काय होतं. तर जे काही जनता दलाची 5वी योजना त्यांनी बाजूला ठेवली आणि स्वतःची योजना सुरू केली, तिला सरकती योजना किंवा जनता दलाची 6वी योजना सुद्धा म्हटलं जातं. आणि महत्वाचं म्हणजे ह्यामध्ये बऱ्याचशा ज्या काही आधीच्या 5 योजना काळातील ठरवलेली जी काही उद्दिष्टे आणि प्राप्त केलेली साध्य यात बरीच तफावत दिसत होती, आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या स्वतःच्या तिथं योजना आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा कालावधी होता 1 एप्रिल, सरकती जी योजना होती तिचा कालावधी होता 1 एप्रिल 1978 ते जानेवारी 1980, कारण पुढे काँग्रेसचं सरकार आलं आणि 1980 मध्ये ही सरकती योजना बंद पडली तिकडे, आणि परत काँग्रेसने तिथं त्यांची 6वी योजना सुरू केली. मग ह्या सरकत्या योजनेचे जे अध्यक्ष होते ते होते मोरारजी देसाई जुलै 1979 पर्यंत, आणि त्यानंतर होते चरण सिंग 1979 ते 1980 पर्यंत. मग बघा उपाध्यक्ष होते याचे DT लकडावाला, जे नामवंत अर्थतज्ञ आहेत, आणि सरकत्या योजनेचे संकल्प
त्यांनाच जातं. कोण तर डीटी लकडावाला. आणि पुढे दारिद्र्य मापनासाठी त्यांनी एक अत्यंत महत्वाची कमिटी त्यांच्या अंडर स्थापन करण्यात आली होती, जे आपण दारिद्र्य मापन किंवा ज्याला आपण पॉवर्टीचं जे काही मूल्यमापन केलेलं आहे, ज्यामध्ये सुरेश तेंडुलकर समिती येते किंवा रंगराजन वगैरे यासारख्या, त्यामध्ये डीटी लकडावाला यांचं विशेष तिथं असं म्हणू शकतो की हातभार आहे किंवा त्यांचं तिथं विशेष योगदान सुद्धा आहे. मग हे सरकत्या योजनेचे काय होते तर उपाध्यक्ष होते, आणि सरकत्या योजनेचे अध्यक्ष कोण होते तर पहिले मोरारजी देसाई आणि दुसरे चरण सिंग होते. ठीक आहे, तर मग ही झाली सरकती योजना. पण सरकती योजना परत 1980 मध्ये संपुष्टात आणली आणि काँग्रेसनं 6वी योजना सुरू केली. मग 6वी पंचवार्षिक योजना आपण इथं बघूया थोडंसं. याचा कालावधी जो होता तो 1980 ते 1985 पर्यंत ही योजना चाललेली आहे. आणि जे आर्थिक पायाभूत रचनेवर, आणि महत्वाचं म्हणजे इथं आर्थिक पायाभूत रचनेवर अधिक भर देण्यासाठी लक्ष्य समूह किंवा टार्गेट ग्रुप ही संकल्पना इथं वापरण्यात आली, आणि त्यामध्ये त्यांनी प्राधान्य देण्यात आलं कशाला तर दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती, दॅट इज इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी. आणि जे काही आपले एम्प्लॉयमेंट आहे, जनरेट एम्प्लॉयमेंट, ह्या सगळ्या गोष्टींचा तिथं काय करण्यात आला होता तर महत्वाच्या गोष्टींना तिथं प्राधान्य देण्यात आलं होतं. मग बघा, 6व्या योजनेत ग्रामीण क्षेत्रासाठी IRDP, NREP आणि RLEGP यासारख्या महत्वाच्या योजना सुरू करण्यात आल्या होत्या. आणि ह्याच काळामध्ये, हा जो काळ आहे 1985 साधारणतः, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा इथं दुर्दैवी काय झाला होता, मृत्यू झाला होता. त्यांना त्यांच्याच जे काही अंगरक्षक होते असं म्हटलं जातं की त्यांनीच गोळ्या घालून इथं ठार केलं होतं. कारण आपण बघू शकतो इथं जो कालावधी आहे 6वी पंचवार्षिक योजना तो 85 आणि त्यांचा मृत्यू सुद्धा साधारण इथंच झाला होता. त्यानंतर उर्वरित जे काही योजना होती तिचं जो अध्यक्षस्थान होतं ते पहिल्यांदा इंदिरा गांधी होत्या, पण त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे ऑक्टोबर 1984 पर्यंत इंदिरा गांधी होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी ऑक्टोबर 1984 नंतर त्यांनी तिथं पार पाडलेली आहे त्यांची जबाबदारी. इथं जो कालावधी आहे तो आपण बघितलाच. मग याचे उपाध्यक्ष होते एनडी तिवारी, हे 1981 पर्यंत होते. त्यानंतर शंकरराव चव्हाण झाले. त्यानंतर महत्वाचं म्हणजे शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे 2 वेळा मुख्यमंत्री होते, आणि 1986 ते 1988 2 वेळा झाले ते, 75 ते 77 आणि 86 ते 88. मग भारताचे वित्तमंत्री परत पुढे झाले ते 1987-90 मध्ये, आणि पुढे नरसिंहराव हे मंत्रिमंडळात भारताचे गृहमंत्री होते, आणि त्यानंतर PV नरसिंहराव हे सुद्धा इथं काय झालेले आहेत, उपाध्यक्ष झालेले. 3 नावं लक्षात ठेवा तुम्ही उपाध्यक्षांची, एनडी तिवारी, शंकरराव चव्हाण, आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे PV नरसिंहराव. इथं 3 उपाध्यक्ष लाभलेले आहेत, 2 अध्यक्ष लाभलेले आहेत. पहिल्या अध्यक्ष होत्या श्रीमती इंदिरा गांधी आणि दुसरे अध्यक्ष होते राजीव गांधी. ठीक आहे, गांधी, श्रीमती गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे पंतप्रधान हा पंचवार्षिक योजनेचा हा पदसिद्ध अध्यक्ष असतो. ठीक आहे, मग बघा इथं काही एक मॉडेल सुद्धा इथं हे करण्यात आलंय, ज्याला आपण अॅलन मॉन आणि अशोक रुद्र मॉडेल सुद्धा त्याला म्हटलं जातं. बऱ्याचशा गोष्टी इथं सुद्धा घडलेल्या आहेत, त्या गोष्टींवर आपण पुढे बघा थोडंसं. इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट प्रोग्राम ह्या गोष्टींबद्दल इथं असं म्हणू शकतो आपण की काही गोष्टींना इथं भर देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये काही महत्वाच्या राजकीय घडामोडी सुद्धा झाल्यात. मग या राजकीय घडामोडींमध्ये पहिलं येतं ऑपरेशन ब्लू स्टार, ज्यामध्ये जर्नल सिंग भिंद्रनवाले यांनी आणि इतर अतिरिकीय जे शस्त्रास्त्रसह होते यांनी सुवर्ण मंदिर, ज्यांना आपण गोल्डन टेम्पल असं म्हणतो, त्यामध्ये ठाण मांडून बसले होते आणि स्वतंत्र खलिस्तानची तिथं ते मागणी करत होते. आणि अशा महत्वाच्या ऑपरेशनला इंदिरा गांधी सारख्या महत्वाच्या आयर्न लेडी यांनी तिथे हे केलेलं आहे, सामना केलेला आहे, आणि तिथून देशाला सरळ त्यांनी चांगल्या प्रकारे आणि सुरक्षितरित्या बाहेर काढलेलं आहे ह्या सगळ्या गटाचा नष्ट करून, नायनाट करून. ठीक आहे, त्यानंतर ह्याच ह्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे भोपाळ दुर्घटना झाली होती, ज्यामध्ये जे महत्वाची जे वायू गळती झाली होती, आपण ज्याला मिथाईल आयसोसायनेट म्हणूया, आयसोसायनेट ह्या विषारी वायूची तिथं गळती झाली होती, आणि यामध्ये बरेचसे म्हणजे जवळपास 3 ते 3,500 लोकांचा तिथं मृत्यू झाला.
होता अशा महत्त्वाच्या दोन घटना इथं घडलेल्या आहेत याच योजना काळादरम्यान. मग बघूया पुढे इथं प्रकल्प कोणते मांडण्यात आलेत. इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम ज्याला आपण IRDP असं म्हणूया, म्हणजेच एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. ह्यामध्ये ग्रामीण गरिबांना दारिद्र्य रेषेच्या वर उचलून आर्थिक स्वावलंबन प्राप्त करून देणे हे जे महत्वाचं उद्दिष्ट होतं हे या योजनेचं होतं. आणि अशा ग्रामीण गरिबांना व्यापारी बँका, सहकारी बँका ज्याला आपण कोऑपरेटिव्ह बँक असं म्हणूया, तसेच प्रादेशिक बँकांमार्फत, ग्रामीण बँकांमार्फत अर्थसहाय्य सुद्धा ह्याच योजनेच्या अंतर्गत तिथं मिळवून देण्यात येत असे. त्यानंतर आहे नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, त्यालाच आपण राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना. तर मग बघा, ग्रामीण अकुशल गरिबांना उत्पादक रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचा उद्देश ह्या योजनेचा होता. त्यानंतर पुढची आहे रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, म्हणजेच RLEGP, ज्यामध्ये महत्वाचं म्हणजे काही इथं अशा गोष्टी करण्यात येतील ज्यामध्ये तिथलचे जे काही लोक आहेत ज्यांना आपण ग्रामीण भूमिहीनांसाठी आश्वासित रोजगार योजना असं म्हणूया. लँडलेस म्हणजे काय तर भूमिहीन. तर ह्यामध्ये बघा, या योजनेचा भूमिहीन ग्रामीण मजुरांना रोजगाराचे आश्वासन देणे व ग्रामीण भागात उत्पादक प्रकल्प निर्माण करण्याचं उद्दिष्ट RLEGPचं होतं. त्यानंतर आहे डेव्हलपमेंट ऑफ वुमेन अँड चिल्ड्रन इन रुरल एरिया, दॅट इज CRA. तर ह्यामध्ये बघा, ग्रामीण क्षेत्रातील महिला व बालकांची विकास योजना म्हणून हिला ओळखलं जातं. आणि ह्यामध्ये ग्रामीण गरीब स्त्रियांना स्वयंरोजगार मिळावा हे या योजनेचं काय होतं, महत्वाचं उद्दिष्ट होतं किंवा एम होतं. मग डेन्मार्कच्या मदतीनं हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता, हे सुद्धा तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. त्यानंतर नवीन 20 कलमी कार्यक्रम इथं परत सुरू करण्यात आला होता. अगोदर चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा करण्यात आला होता, यालाच आपण दुसरा 20 कलमी कार्यक्रम सुद्धा म्हणून ओळखूया. त्यानंतर विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प आंध्र प्रदेश, तर विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प आंध्र प्रदेश इथं सुरू करण्यात आला होता. आणि महत्वाचं म्हणजे हा 1982 म्हणजेच 1982 मध्ये सुरू करण्यात आला. मग बघा, ह्यामध्ये विझाग स्टील म्हणूनही तो ओळखला जातो. ह्याचंच नाव काय आहे तर विझाग स्टील म्हणून याला ओळखतात, आणि हे आपण थोडस लक्षात ठेवायचे. त्यानंतर सेल अंतर्गत हा कार्यक्रम आजही कार्यरत होता, परंतु काही दिवसाच्या अगोदर त्याची जी काही सध्या हा लोह पोलाद प्रकल्प जो आहे तो राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडच्या अंतर्गत तो कार्यरत आहे. ठीक आहे, अगोदर सेलचा होता, आता तो राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडच्या अंतर्गत तो कार्य करतो. त्यानंतर आहे सालेम पोलाद प्रकल्प जो तामिळनाडूमध्ये आहे, आणि हा परत 1982 मध्ये सुरू करण्यात आला होता. आणि हा उद्योग जो आहे तो सेल अंतर्गत आजही कार्यरत आहे. पण ह्यामध्ये काय काम करतात तर रुंद पोलादी पत्रे तयार करण्यासाठी हा सालेम पोलाद प्रकल्प जो आहे आजही प्रसिद्ध आहे. ठीक आहे, तर हे थोडीशी महत्वाची माहिती होती. त्यानंतर बघा पुढच्या काही घटना आहेत, महत्वपूर्ण घटना, ज्यामध्ये 15 एप्रिल 1980 रोजी 6 बँकांचं तिथं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. 1969 14 करण्यात आलं होतं, आता इथं 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आणि त्यामध्ये अट होती की 200 कोटींपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या 6 बँका इथं इन्क्ल्यूड करण्यात आल्या होत्या. अगोदर फक्त 50 कोटी लागायचे, आता किती लागतात तर 200 कोटी लागतात. त्यानंतर बघा, जानेवारी 1982 मध्ये एक्झिम बँक ऑफ इंडिया आणि जुलै 1982 मध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आलेली आहे. मग एका प्रश्नाचं मला इथून उत्तर द्या तुम्ही, नाबार्डचं मुख्यालय कुठं आहे आणि नाबार्ड काय काम करते. मग देशास अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आलं होतं कधी, तर ह्याच योजना काळामध्ये, कारण बऱ्याचशा गोष्टी इथं झाल्या होत्या. मग त्यानंतर बघा, मूल्यमापन, ही योजना यशस्वी ठरली, बऱ्यापैकी यशस्वी ठरली. आणि वाढीचा जो दर आहे तो 5% अधिक साध्य होण्यास सुरुवात झाली होती, कारण 3 योजना, त्यानंतर परत आणीबाणी, त्यानंतर महत्वाची एक सरकती योजना, आणि त्यानंतर ही 6वी योजना. त्यामुळे बरेचशी तिथे भीती होती, परंतु चांगल्या प्रमाणे ही योजना जी आहे ती यशस्वी झालेली आहे. आणि ह्या योजनेचं नाव काय होतं तर दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगाराची निर्मिती. बऱ्याच अंशी जे काही ग्रामीण भागातील लोक होते किंवा स्त्रिया होत्या, त्यांच्यासाठी इथं स्वयंरोजगार तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, कुठं तर 6व्या योजना काळामध्ये. त्यानंतर बघूया 7वी योजना,
आता सातव्या योजनेचं काय महत्त्वाचं आहे ते पण बघू आपण. याचा जो कालावधी आहे तर ह्याचा जो प्रस्ताविक एक आहे तो उत्पादक रोजगार निर्मिती करण्याचं प्राधान्य इथं देण्यात आलेलं आहे आणि विकास, आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता आणि सामाजिक न्याय ज्याला आपण म्हणतो हे सगळं इथं करण्यात आलं होतं. कुठल्या? तर सातव्या पंचवार्षिक योजनेमध्ये. बघा ह्यामध्ये आपण बघूया की ह्याचा कालावधी 1985 ते 1990 पर्यंतचा म्हणजे 5 वर्षाचा कालावधी आहे. त्यानंतर अध्यक्ष जे होते ते राजीव गांधी होते आणि दुसरे जे अध्यक्ष झाले ते व्ही पी सिंग झाले डिसेंबर 1989 नंतर. मग उपाध्यक्ष होते पहिले मनमोहन सिंग, त्यानंतर पी शिवशंकर आणि त्यानंतर माधव सिंग सोळंकी आणि त्यानंतर शेवटचे उपाध्यक्ष होते रामकृष्ण हेगडे. म्हणजे यांना एकूण 2 अध्यक्ष आणि 4 उपाध्यक्ष तिथं लाभलेले आहेत. मग बघा त्यांचं जे घोषवाक्य होतं ते घोषवाक्य होतं अन्न, रोजगार आणि उत्पादकता आणि मॉडेल होतं मजुरी, वस्तू, प्रतिमान. ठीक आहे, तर ह्या थोड्याशा गोष्टी आपण लक्षात ठेवूया. पुढे बघा काही राजकीय महत्वाच्या घडामोडी सुद्धा इथे झाले, ज्यामध्ये बोफोर्स प्रकरण आणि काही महत्वाचे राज्य तिथं सुद्धा निर्माण झाले होते. त्यामध्ये मिझोरम, अरुणाचल प्रदेश सारख्या राज्यांना इतर राज्यांचा दर्जा देण्यात आला आणि गोवा या केंद्रशासित प्रदेशाला सुरुवातीला जो केंद्रशासित प्रदेश होता तो नंतर राज्य म्हणून 25वं राज्य म्हणून त्या गोव्याला मान्यता देण्यात आलेली आहे ह्याच योजना काळामध्ये. त्यानंतर पुढे बघूया काही महत्वाचे प्रकल्प. आता बघा इथं काही महत्वाचे प्रकल्प सुद्धा राबविण्यात आले होते, ज्यामध्ये इंदिरा आवास योजना रुरल याच्यासाठी चा भाग म्हणून हा सुरू करण्यात आला होता आणि इंदिरा आवास योजनेअंतर्गतच 1985-86 मध्ये आरएलईजीपीचा भाग म्हणून इंदिरा आवास तिथं म्हणजे जे काही लँडलेस किंवा भूमिहीन लोक आहेत त्यांना तिथं घरं प्रोव्हाइड करण्याचं काम इथं ह्याच योजनेअंतर्गत सुरू करण्यात आले. त्यानंतर मिलियन वेल स्कीम, ज्याला आपण दशलक्ष विहीर योजना असं सुद्धा म्हणूया. मग ह्याच ह्याच्या काळामध्ये 1988 ते 1989 ह्या काळामध्ये अनुसूचित जाती व जमातीमधील गरीब, लहान व सीमांत शेतकरी ह्यांना वेठबिगारीतून मुक्त करून त्यांच्यासाठी मोफत विहीर बांधून देण्याची योजना ह्यामध्ये म्हणजे दशलक्ष विहिरीमध्ये सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आहे काउन्सिल फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ऍक्शन अँड रुरल टेक्नॉलॉजी म्हणजेच कपाट ज्याला म्हटलं जातं कपाट. ठीक आहे, तर या कपाटचं काय काम होतं? तर बघा ग्रामीण परिक्षेत्रात नवीन तंत्रज्ञानास सेवा आणि सुविधांचा अवलंब करून एकात्मिक विकास घडविण्यासाठी कपाट म्हणजेच काउन्सिल फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ऍक्शन अँड रुरल टेक्नॉलॉजीचा तिथं काय करण्यात आलं होतं स्थापना करण्यात आली होती. आणि इथंच महत्वाचं म्हणजे इथं 3रा 20 कलमी कार्यक्रम सुद्धा सुरू करण्यात आला होता. पहिला जो आहे तो 4थ्या 5व्या त्यानंतर 6व्या आणि हा 7व्यामध्ये 3रा 20 कलमी कार्यक्रम तिथं सुरू करण्यात आलेला आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा जवाहर योजना पण इथं सुरू करण्यात आली होती आणि जवाहर योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागात मजुरी रोजगार पुरविण्याची योजना महत्वाची योजना ही होती आणि ग्रामीण भागात उत्पादक प्रकल्प उभारणे, ग्रामीण मजुरांच्या मजुरी दरात वाढ करणे आणि शेती कामांच्या मंदीच्या काळात तिथं काय करणे तर रोजगार करून देणे उपलब्ध करून द्यायला आपण ज्याला जवाहर रोजगार योजना किंवा एनआरईपी आणि आरएलईजीपी या योजनांचे एकत्रीकरण करून ही योजना तयार करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रीय साक्षरता मिशन ज्याला आपण नॅशनल लिटरसी मिशन ही सुरुवात करण्यात आलेली आहे आणि ती परत मागच्या योजनेत करण्यात आली होती आणि इथंही करण्यात आलेली आहे. त्यानंतर केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम ज्याला आपण सेंट्रल रुरल सॅनिटेशन प्रोग्राम आणि महत्वाचं म्हणजे खडू फळा मोहीम ही सुद्धा इथं सुरू करण्यात आली होती. खडू फळा मोहीम म्हणजेच ऑपरेशन ब्लॅकबोर्ड यामध्ये प्राथमिक शाळांना आवश्यक जास्तीत जास्त मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी खडू फळा मोहीम तिथं सुरू करण्यात आलेली आहे. मग बघा ह्या योजनेचं मूल्यमापन, ह्या योजनेने समाधानकारक प्रगती केली, या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असं सुद्धा म्हणतात. दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येचे प्रमाण 37% '83-'84 30% म्हणजेच 1987 पर्यंत ते कमी झालेलं आहे म्हणजे जवळपास 7% कमी झाले. ते 7वी योजना संपल्यानंतर लगेच 8वी योजना सुरू करण्यात आली नाही, त्याऐवजी 2 योजना तिथं राबविण्यात आल्या होत्या आणि त्याला दुसरी सुट्टी सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे साधारणतः पहिल्या योजनेचा जो कालावधी 7व्या योजनेचा जो कालावधी आहे तो संपला, त्यानंतर ह्या 2 वार्षिक योजना
नाही तर सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पहिली 1990 ते 1991 पर्यंत झाली, त्यानंतर 1991 ते 1992 म्हणजे परत इथं 2 वार्षिक योजना किंवा यालाच दुसरा सुट्टीचा कार्यक्रम सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, तर मग बघूया आपण दुसरा सुट्टीचा कालावधी किंवा सुट्टीचा कार्यक्रम म्हणजे काय. तर हा जो कालावधी आहे तो हा आहे 1990 ते 1992. इथं वार्षिक योजना सुरू झाल्या 1991 ते 1992 मग सातवी योजना संपल्यानंतर लगेचच आठवी योजना सुरू करण्यात आली नाही. देशातील राजकीय अस्थैर्य हे त्यामागील एक महत्वाचं कारण होतं. त्याऐवजी इथं ह्या 2 योजना आहेत त्या राबविण्यात आल्यात. मग देशामध्ये काय अस्थिर्य झालं होतं तर त्यामध्ये बघा, पहिलं राजकीय अस्थिर्य म्हणून ओळखतो त्याला आपण मंडल आयोगाच्या शिफारसीवरून VP सिंग यांच्या शासनाच्या आरक्षणाच्या निर्णयाविरुद्ध प्रचंड जनक्षोभ इकडे उफाळला होता. लोकांनी बऱ्याच प्रमाणामध्ये तिथं काय केलं होतं तर विरोध करण्याचा हे केला, प्रयत्न केला. आणि त्याच प्रकरणाला नंतर बऱ्याचशा गोष्टी झाल्या, ज्यामध्ये राम जन्मभूमी बाबरी मस्जिद प्रकरण घडलेलं आहे, त्यानंतर मंडल मंदिर जे काही प्रकरण झालं, मंडल आणि मंदिर, मंडल जे आयोग होता आणि त्यानंतर मंदिर म्हणजे राम जन्मभूमीचं जे मंदिर आहे, ह्या गोष्टीवरून हा बराचसा दिवस हा वाद गाजलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे राजीव गांधी यांचा मृत्यू सुद्धा इथंच झाला होता. म्हणजे बऱ्याचशा प्रमाणात आपला जो देश आहे तो राजकीय अस्थैर्याकडे होता, त्यामुळेच इथं 2 वार्षिक योजना राबवण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय. त्यानंतर छोटंसं तेलाचं संकट सुद्धा आलं होतं, ज्यामुळं आपण असं म्हणू शकतो की इकडे बघा काही महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्यामध्ये व्यवहार तोलाचं संकट, दॅट इज बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस झाले, त्यानंतर परकीय चलनाचा अत्यल्प साठा होता तिकडे, वाढती राजकोषीय तूट, चलनवाढीचा मोठा दर, उद्योग क्षेत्रात मंदी आणि 1991-92 साली आर्थिक वाढीचा दर फक्त एवढाच होता, एवढाच साध्य करण्यात आला. आणि नंतर 21 जून 1991 या दिवशी PV नरसिंहराव यांचं सरकार अस्तित्वात आलं, कारण ह्याच्या अगोदर राजीव गांधी यांचं सरकार होतं, त्यांचा तिथं हत्या करण्यात आली आणि मृत्यू झाला त्या बॉम्बस्फोटामध्ये त्यांचा, हे आपण लक्षात घेऊया. त्यानंतर बघा नवीन सरकारनं 8वी योजना सुरू केली, ज्यामध्ये 1 एप्रिल 1992 पासून 8व्या योजनेचा कालावधी तिकडे सुरू होतो. तर मग बघूया आपण दुसऱ्या 2 वार्षिक योजनेच्या नंतर 8वी योजना कशी सुरू करण्यात आली. मग इथं जो कालावधी होता तो 1992 ते साधारणतः 1997 पर्यंत 8वी योजना इथं चाललेली आहे. याचे जे अध्यक्ष होते ते PV नरसिंहराव होते, त्यानंतर दुसरे अध्यक्ष जे झाले ते HD देवेगौडा, म्हणजे ह्याला पण 2 अध्यक्ष लाभलेले आहेत. उपाध्यक्ष होते पहिले प्रणव मुखर्जी, आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती, आणि त्यानंतर मधु दंडवते हे दुसरे उपाध्यक्ष होते. मग बघा उदारीकरण, खासगीकरण आणि त्यानंतर जागतिकीकरण ह्याचा अनुसरण इथूनच झाला, ज्याला आपण LPG दॅट इज लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन मॉडेल सुद्धा म्हणून ओळखलं जातं. आणि ह्यानुसारच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काही महत्वाचे तिथं रिफॉर्म्स सुद्धा आणण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याची सुरुवात साधारणतः इथूनच झाली होती ह्याच पंचवार्षिक योजनेनुसार. मग बघा प्राधान्य कशाला देण्यात आलेलं आहे, मनुष्यबळ विकास घोष वाक्य होतं, अन्न रोजगार व उत्पादकता, आणि महत्वाचं म्हणजे इथंच एक निर्गुंतवणूक आयोग सुद्धा हे करण्यात आलेला आहे. म्हणजे जे काही महत्वाच्या अशा कंपन्या किंवा महत्वाचे असे तिथं असं म्हणू शकतो आपण काही कारखाने वगैरे होते जे सरकारी मालकीचे होते, त्यामधून गव्हर्नमेंटनी किंवा पब्लिक सेक्टरनी हळूहळू तिथून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. आणि थोडंसं प्रायव्हेटायझेशन म्हणजेच LPG लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशननुसार प्रायव्हेटायझेशन देशामध्ये आणण्यास काय केलेलं होती, सुरुवात केली होती, म्हणजे टप्प्याटप्प्याने निर्गुंतवणूक करण्याची इथं सुचवलं होतं. तर कोण सुचवलं होतं, हे रंगराजन समितीने सुचवलं होतं आणि त्यांनी सांगितलं की टप्प्याटप्प्यांमधून काही महत्वाच्या गोष्टी सोडता, म्हणजे संरक्षण आणि अणुऊर्जा सोडून इतर सार्वजनिक प्रकल्पांमधून टप्प्याटप्प्याने निर्गुंतवणूक करणं देशाच्या विकासासाठी खूप महत्वाचं होईल. आणि आज आपण बघतो बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये आपल्याला प्रायव्हेटायझेशन बघायला मिळतं आणि अर्थातच त्याचा परिणाम सुद्धा चांगला आहे. ठीक आहे, मग बघा
ह्याच मॉडेल जे आहे एक्सपोर्ट लीड ग्रोथ मॉडेल होतं आणि महत्वाच्या काही इथं प्रकल्पांना सुरुवात केलेली आहे ज्यामध्ये आता आपण इथं दोन महत्वाच्या गोष्टी बघूया ज्यामध्ये पहिली येते 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती ह्याच योजना काळामध्ये झालेली आहे मग त्यामध्ये बघा 1973 म्हणजे जे विकेंद्रीकरण झाला म्हणतो आपण सत्तेचं विकेंद्रीकरण वगैरे ते 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती 8 योजनेतच करण्यात आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे 73व्या घटना दुरुस्तीनुसार ग्रामीण स्तरावरील पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा प्राप्त केला होता आणि त्यानंतर 74वे जे हे काय आहे ते त्यानुसार 11 परिशिष्ट तिथं हे करण्यात आलेले आहे 73व्या घटना दुरुस्तीमध्ये आणि त्यात काही महत्वाचे कलमे सुद्धा ऍड करण्यात आली होती ज्यामध्ये 243 ते 243 ओ पर्यंत तिथं कलम ऍड करून एक 11 परिशिष्ट सुद्धा आपल्या संविधानाला जोडलेलं आहे 11 शेड्यूल सुद्धा त्यानंतर 74वी घटना दुरुस्ती म्हणजे कशासाठी तर नागरी पंचायती राज तर नागरी पंचायती राजमध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी परत तिथं ऍड केलेल्या आहेत आणि त्यानुसार इथं 12 परिशिष्ट जोडण्यात आला होता तो कालावधी कुठला होता तो 8व्या पंचवार्षिक योजनेचा म्हणजे 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती ह्याच पंचवार्षिक योजनेनुसार काय केलेली आहे करण्यात आलेली आहे आणि तिथं 11 आणि 12 परिशिष्ट सुद्धा आपल्या संविधानामध्ये ऍड करण्यात आले त्यानंतर बघू काही महत्वाचे प्रकल्प इथं ऍड करण्यात आले होते किंवा तिथं करण्यात आले होते मग त्यातील पहिला आहे असं म्हणूया आपण की राष्ट्रीय महिला कोष 1992-93 साली सुरू करण्यात आला आणि त्यानंतर एम्प्लॉयमेंट अश्युरन्स स्कीम ज्याला आपण आश्वासित मजुरी योजना म्हणूया मग ह्या योजनेत दुर्गम भागातील कुटुंबातील किमान 2 जणांना 100 दिवस मजुरीचं आश्वासन तिथं देण्यात आलेलं आहे आणि जे प्राईम मिनिस्टर्स रोजगार योजना दॅट इज PMRY म्हणजेच पंतप्रधान रोजगार योजना ह्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार जे होते ह्या सुशिक्षित बेरोजगार युवकांमध्ये व्यावसायिकतेला चालना देऊन उत्पादक व्यावसायिक किंवा सेवा उपक्रम उभारण्यासाठी सबसिडीयुक्त वित्तीय मदत इथं तरुणांना काय करण्यात आलेली आहे देण्याचा प्रयत्न करण्यात आले आणि त्यामधूनच तिथं रोजगार निर्मितीची सुद्धा काय केलेली आहे सुरुवात केली आहे त्यानंतर बघा महिला समृद्धी योजना ज्यांना आपण असं म्हणूया की ज्या काही महिलांच्या बाबतीत काही गोष्टी आहेत त्यामध्ये ह्या गोष्टींचा तिथे येतं मग महिलांना पुरेपूर तिथं एक कॅपेबल बनवण्यासाठी ह्या गोष्टी आहेत त्यानंतर बघा महत्वाचं म्हणजे असं म्हणता येईल की मेंबर ऑफ पार्लिमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम दॅट इज MPLAD दॅट इज खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम ह्यामध्ये प्रतिवर्षी खासदारामागे स्थानिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी आर्थिक मदत देणारी ही योजना 1993 सुरू करण्यात आली होती आणि खासदारांनी आपल्या आपल्या क्षेत्रातील आजही आहे बघा ही योजना आजही खासदार काहीतरी गावं दत्तक घेतात त्यानंतर त्यांचं क्षेत्र तर बघतातच पण विशेष असं गाव दत्तक घेऊन तिथं त्यांचा विकास करण्याचा आणि विकास साधण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर आहे पुढचा प्रकल्प नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम म्हणजेच NSAP ज्याला आपण राष्ट्रीय सामाजिक सेवा योजना सुद्धा म्हणूया तर ह्यामध्ये विधवा अपंग आधारहीन वृद्धांच्या सहाय्यासंदर्भात ही योजना सुरू केली होती त्याला नॅशनल सोशल असिस्टन्स सॉरी अश्युरन्स प्रोग्राम म्हणतात किंवा असिस्टन्स हे म्हटलं तरी चालेल इथं अश्युरन्स करा तर ह्या प्रोग्रामचं नाव आहे आणि ह्यांनी इथं महत्वाचं काम केलं त्यानंतर मध्यान्ह भोजना ज्याला आपण मिड डे मील स्कीम म्हणूया तर मग मध्यान्ह आहार योजना ही शाळेतील जी काही पटनोंदणी आणि उपस्थिती असते ना ही वाढविण्यासाठी आणि मुलांच्या पोषणासाठी किंवा पोषणाचा स्तर वाढविण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती आणि पहिल्यांदा कोणत्या राज्याने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे त्यानंतर आहे इंदिरा महिला योजना ही महिलांशी रिलेटेड योजना आहे तर तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा त्यापैकी म्हणजे ह्या योजनेच्या अंतर्गत ही एक योजना महत्वाचं म्हणजे एम्प्लॉयमेंट अश्युरन्स आणि ह्या 3 योजना महत्वाच्या असतील परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यानंतर एक संगम योजना पण इथं सुरू केलेली आहे ज्याला आपण संगम स्कीम सुद्धा म्हणूया म्हणजेच अपंग व्यक्तींच्या गटाला स्वयंरोजगारासाठी 15,000 रुपयांचा अर्थसहाय्य करणारी संगम योजना सुद्धा इथं सुरू करण्यात आली होती आणि गंगा कल्याण योजना पण सुद्धा इथं सुरू करण्यात आली होती म्हणजे भूगर्भातील जमिनीवरील पाण्याच्या स्त्रोतांचा शोध व त्यांच्या विकास करण्यासाठी ही योजना काय करत होती काम करत होती
पुढे बघूया काही महत्वपूर्ण घटना. तर बघा, ह्या महत्वपूर्ण घटनांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंद्यामध्ये निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू झाली आणि 1994-95 मध्ये रुपया चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय करण्यात आला, म्हणजे फुल कन्व्हर्टेबिलिटी ऑफ रुपी ऑन करंट अकाउंट तिथं करण्यात आलं. 1992 मध्ये सेबी जी आहे, ह्या सेबीला तिथं काय करण्यात आलं होतं, तर संवैधानिक तिथं दर्जा देण्यात आला. आणि आपण डिस्कस तर केलंच की 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती पंचायत राज व्यवस्थेशी संवैधानिक तिथं दर्जा देण्यात आला होता. ह्यानुसारच 11वं आणि 12वं परिशिष्ट सुद्धा तिथं जोडण्यात आलेलं आहे. मूल्यमापन बघा, ह्या योजना सर्व क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरली. वाढीचा दर हा 6.68 इतका साध्य झाला आणि कृषी क्षेत्रात वार्षिक सरासरीचा दर 3.9, उद्योग क्षेत्रात वार्षिक सरासरीचा दर 8%, सेवा क्षेत्रात वार्षिक सरासरीचा दर एवढा साध्य झाला. ही होती 8वी पंचवार्षिक योजना. सो फ्रेंड्स, आज आपण थोड्याशा डिस्कस केल्या बाकीच्या पंचवार्षिक योजना. बाकीच्या उरलेल्या पंचवार्षिक ज्या योजना आहेत त्या मी लवकरच कव्हर करण्याचा प्रयत्न करीन आणि लवकर बरं होऊन जास्तीत जास्त सायन्सचे लेक्चर मी लवकरच आणीन. आणि बाकीच्या कुठल्याही लेक्चर सिरीज बंद झालेल्या नाहीयेत. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. सो थँक्स फॉर वॉचिंग.